इधर ही देख जाते गिरीश 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 एक कर्तव्यनिष्ठ ईमानदार आणि पूर्ण आपलं दायित्व समजून आपलं कर्तव्य समजून जो माणूस नागपूर शहराचा विकास करण्याकरिता अग्रेसर आहे अशा तुकाराम मुंडेंना युवक काँग्रेस करणं पूर्ण पाठिंबा आहे, नागपूरच्या जनतेचा पाठिंबा आहे आणि सर्व लोक मिळून सन्माननीय तुकाराम मुंडे, आयुक्त तुकारामजी मुंडे भारतीय जनता पक्षाचे लोक बनून राहिले की त्यांनी कांड केले आहे म्हणून कांड त्यांनी कांड नाही या लोकांचे कांड हा बाहेर काढणारा तुकाराम मुंडे त्याच्यामुळे अशा ईमानदार तुकारामजी मुंडे यांच्यावरती आरोप प्रत्यारोप करून आणि ज्यांच्या नावात जोशी आहे ते जोशी नाही ते स्वतः दोषी आहे हे महापौर जोशी नाही स्वतः दोषी आहे आमच्या पक्षातील नेत्यांनी सभागृहात हा विरोध नाही केला आमच्या पक्षातल्या नेत्यांनी जे आहे त्या नेत्यांनी तिथे फक्त प्रश्न विचारला होता पण त्याच्यानंतर अभय रोक या शब्दामध्ये जर कोणी उच्चारलं जर कोणी असेल तर ते भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक यांनी उच्चारलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही पूर्ण नागपूर शहरातले युवक सर्व नागपूर शहरातली जनता युवक काँग्रेस तुकाराम मुंडे यांच्या पाठीशी आहो आणि सक्षमपणे त्यांच्या पाठीशी आहो आज फक्त जे आहे इथे समर्थन करायला आलो आहो आणि यानंतरही जर यांनी तुकाराम मुंडेंचा विरोध जर केला तर या लोकांच्या घरासमोर जाऊन या भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांचे आणि यांच्या महापौरांचे पुतळे जाळल्याशिवाय बंटी शेळके आणि युवक काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागपूरची जनता ही शांत बसणार नाही हे सांगायला आम्ही इथे आलेलो आहोत तुकाराम मुंडे साहेब एक नागपूरचे एकदम नागपूरला लाभलेले एकदम जबरदस्त संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांची चर्चा आहे की ते प्रामाणिकपणे असे एक IPS अधिकारी आहे ज्याप्रमाणे नागपूरमध्ये पूर्ण सीझनमध्ये ज्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात सत्ताधाऱ्यांनी घोटाळा केला प्रत्येक कामामध्ये त्यांनी कमिशन खाल्लेलं आहे कुठल्या ना कुठल्या कामामध्ये त्यासाठी आता तुकाराम मुंडे साहेब आता सध्या आपल्या महानगरपालिकेमध्ये आयुक्त म्हणून लाभलेले आहे आयुक्त साहेब ह्या सर्व प्रकरणामध्ये कोणाला कुठल्याही प्रकारचं कमिशन खाऊ देऊ न राहिल्या त्यासाठी त्यांच्यावरती प्रेशर स्ट्रॅटेजी त्यांनी तयार केलेली आहे म्हणून आम्ही आज तुकाराम मुंडे साहेबांच्या संपूर्ण समर्थनार्थ उभा आहोत संपूर्ण नागपूर शहर त्यांच्या समर्थनार्थ उभा आहे आणि आमचे संपूर्ण युवा सेना शिवसेना संपूर्ण युवक या नागपूरचे तुकाराम मुंडे साहेबांना सपोर्ट करतात आपलं नाव काय मी विक्रम सुरेश राठोड युवा सेना जिल्हा प्रमुख नागपूर तर आज कधीचे जे काही हे लोक आहे त्यांच्यासोबत उभी राहिली असती आम्ही बच्चू भाऊचे समर्थन आहोत आणि बच्चू भाऊंचं जसं काम आहे आधीपासनं की सगळं हेल्थबद्दल जसं यांनी एक हॉस्पिटल उभं केलं त्याच्यानंतर नागनदे साहेब केल्या हे कसं जे ग्राउंड लेवलचे जे कामं आहे जे बच्चू भाऊंनी केलेले आहेत त्यांच्याच आज्ञेवर आम्ही इथे आलेलो आहोत आणि आम्ही सपोर्ट करत आहोत पैशाच्या लोभात कधीच प्रहार होता नाही आणि उद्या पण राहणार नाही महापौरांनी तुमच्यावर आरोप केला याबद्दल तुम्ही काय म्हणाल महापौरांचं काम आहे जर महापौरांना असंच होतं तर आतमध्ये का बरं घेता सभा घ्या ना म्हणा बाहेर या एवढा मोठा ग्राउंड ठेवलेला आहे ना रेशिंबा ग्राउंड फक्त त्याच्यामुळेच येतं का प्रहार याच्यासाठी आलेला आहे की इथे सपोर्ट द्यायला साहेबांना की आम्ही त्यांच्यासोबत आहोत आणि हा एकदम शांत आमचा प्रोटेस्ट आहे जर हे असंच चालत राहिलं तर प्रहार आपला प्रहार याच्यावर येईल आणि नंतर मग ह्या प्रोटेस्ट असा नाही चालणार एवढं शांततेने जो चालू आहे तो नाही चालणार ते तर माहीतच आहे लोकांना बच्चू भाऊची स्टाईल बच्चू भाऊ स्टाईल सांगायची गरज नाही लोकांना ते पूर्ण इंडियामध्ये फेमस आहे आणि काय होणार काय नाही तर आणि एक कर्तव्य अधिकारी पैसे देऊन कशाला बोलवणार आहे ते जे पॉलिटिक्सचे काम असतात पैसे देऊन बोलवणार ते एक गव्हर्नमेंट अधिकारी सर्वंट आहे आणि ते इथे येऊन नागपूरच्या लोकांना पैसे देऊन हे पॉलिटिक्स नको करावं ना जे कोणी पॉलिटिक्स करत आहे त्यांना पॉलिटिक्स नको करावं ना जे गव्हर्नमेंट अधिकारी जे करत आहे मुंडे साहेब जे करत आहे त्याच्या समर्थन मुंडे साहेबांच्या समर्थन आज नागपूरची पूर्ण जनता आणि काही पक्षाचे अधिकारी सुद्धा आम्ही जनता पण आहे आणि पक्ष अधिकारी पण आहे सोबत हे आम्ही ह्या प्रहारच्या वतीने जाहीर करतो